अतुलजी सावे साहेब सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालेले शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत. दानवेजी के आशीर्वाद रिक्वेस्ट आवर आज ए कस्टमर रिक्वेस्ट आवर बिलव चैनल आज है तेज का आशा को आणि नंतर रेल्वे थांबणार आहे हे बोलले तो तू के सारे कसं झाले स्वागत कोण करतो ये बोलू सारे स्वागत करतो 14 ते 2023 ही अत्यंत गतीनं अशा प्रकारची प्रगती केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की 2004-14 ते 2023 या काळामध्ये रेल्वेवरचं बजेट वाढलेलं आहे. 2014 पर्यंत आपल्या महाराष्ट्राला फक्त 1600 कोटी रुपये मिळत होते. रेल्वेला या वर्षी 12000 कोटी रुपयाचं बजेट मोदीजींनी दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 2006 ते 2014 पर्यंत दररोज फक्त 4 किलोमीटरचा रस्ता पूर्ण होत होता, परंतु 2014 नंतर 7 किलोमीटर व्हायला लागला. आता 2023 ला 12 किलोमीटर पर डे व्हायला लागला आणि 2024 नंतर मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होणार आहे, त्यावेळेस पर डे 16 किलोमीटरचा रस्ता केला जाणार आहे. मित्र वेळ कमी आहे, प्रधानमंत्री येणार आहेत, देवेंद्रजीचं आपल्याला ऐकायचं आहे. आपल्याला सगळ्या माहिती मी पूर्ण भाषण करत नाही, परंतु जालन्याच्या दृष्टीनं वंदे भारत सुरू होते. मनमाड पासून संभाजीनगर पर्यंत 1000 कोटी रुपयाच्या दुहेरीकरणाला मान्यता मिळाली, त्याचं टेंडर निघालं, मार्च पर्यंत काम सुरू होणार आहे आणि संभाजीनगर नंतर पुढच्या कामाला सुद्धा रेल्वे खात्यानं सर्वेक्षण सुरू केले, त्याला पैसा उपलब्ध करून दिलेला आहे. जवळपास संभाजीनगर मनमाड ते जालन्यापर्यंत इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळेच ही रेल्वे आज या ठिकाणी सुरू लागली. परंतु देशामध्ये 2024 पर्यंत संपूर्ण ब्रॉडगेजवर इलेक्ट्रिफिकेशनचं काम सरकार करणार आहे आणि त्यातलं 90% काम आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे. वंदे भारत ट्रेन आतापर्यंत 34 आहे, आतापर्यंत 34 आहे आणि त्यातला आता जालन्याचा नंबर लागलेला आहे. वेळ संपत आला आहे, मी आदरणीय देवेंद्रजीला विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. केंद्र सरकारचे रेल्वे राज्यमंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे, अतुलजी सावे, अंबादासजी दानवे, बबनरावजी लोणीकर, संतोषजी दानवे, नारायणजी कुचे, राजेशजी राठोड, अर्जुनराव खोटकर, कैलासजी गोरंट्याल, मंचावर उपस्थित जिल्हाधिकारी, सीईओ, सर्वांच सन्मान्य अतिथी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज जालन्याकरता ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वंदे भारत ही आधुनिक भारताची ट्रेन जालना